जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, पहिले काकी बाद में बाकी असं स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या आवडत्या चॅनल ई स्टडी पॉईंटवर हार्दिक स्वागत करतो। चॅनलवर जे कोणी विद्यार्थी नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर आजची ही व्हिडिओ सुरुवातीला पोलीस भरती संदर्भात जे काही अपडेट्स आलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती देणार आहे। फॉर एक्झाम्पल, जी अपडेट आलेली आहे आता पोलीस भरती संदर्भात की रिक्त जागा किती आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्याबद्दल माहिती आलेली आहे। त्यानंतर इतर ज्या काही अनेक गृहमंत्र्यांचे वक्तव्य वगैरे आता या मागील कालच्या आणि परवाच्या इंटरव्ह्यूमध्ये जे काही झालं त्याच्याबद्दल माहिती आणि व्हिडिओच्या शेवटी नंतरचा जो पार्ट असेल तो SRPF भरती जी आहे पोलीस भरतीमध्ये ज्या SRPF वॅकन्सीज आहेत किती वॅकन्सीज आहेत, त्यानंतर SRPF सिलेबस काय असतो, SRPF ग्राउंड काय असतं, पोलीस कॉन्स्टेबलच्या ग्राउंडमध्ये आणि SRPF ग्राउंडमध्ये काय फरक, उंची किती लागते विद्यार्थ्यांना, तर त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे। व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहिजे आहे। तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मित्रांनो राज्यात कोणत्या खात्यात किती रिक्त पदे, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ABP माझा चॅनलवर ही अपडेट आलेली आहे। तर संध्याकाळी 7 वाजेला ही अपडेट आलेली होती। रिक्त पदांमध्ये गृह खात्यामध्ये म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये 28,000 जागा सध्याच्या स्थितीमध्ये रिक्त आहेत आणि यापुढे जसं जसं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय तशा तशा त्या रिक्त होत आहेत, त्यामुळे पोलीस भरती तातडीने तात्काळ घेणं गरजेचं आहे। दुसरी आणि अत्यंत दिलासादायक अशी माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मराठा समाजासाठी 13% जागा राखीव ठेवून पोलीस भरती घेण्याचा निर्णय आता ठरलेला आहे, ठीक आहे। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे किंवा महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण भरतीला जो काही अडथळा होता तो आता संपूर्णतः संपलेला आहे। या ठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे की अन्याय होऊ देणार नाही कुठल्याही समाजावर, मराठा समाजासाठी 13% जागा राखीव ठेवून पोलीस भरती आम्ही घेणार। या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता कालच्या इंटरव्ह्यूमधील जे महत्त्वाचे त्यांनी वक्तव्य केले आहेत ते आपण स्क्रीनवर बघू शकतो। 4.5 महिन्यात पोलिसांचं काम कौतुकास्पद, खरी बातमी आहे। त्यानंतरचं दुसरं वक्तव्य होतं पोलीस थकले मात्र हिम्मत हरले नाहीत, आणि तिसरं त्यांचं वक्तव्य होतं कोरोनाच्या लढ्यात अनेक पोलिसांचा मृत्यू झालेला आहे, तर अशा शहीद झालेल्या प्रत्येक पोलिसाला आपल्या ई स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। तर मित्रांनो तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्ट आता स्टार्ट करतो। SRPF भरतीबद्दल जो अहवाल आपल्याला प्राप्त झालेला आहे, GR आपल्याला प्राप्त झाला होता पण तो अस्पष्ट स्वरूपामध्ये होता, त्यामुळे तो न दाखवता डायरेक्ट वॅकन्सी ज्या काही आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता, तर त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर SRPF संपूर्ण डिटेल आपल्याला पाहायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्यासाठी 80, पुणे ग्रामीण आणि पुणे शहर अशा प्रकारचं आहे। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, ठीक आहे। तर तुम्ही पाहू शकता जागा खूप छान प्रकारे अवेलेबल आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नागपूरला 107, पुण्याला 135, त्यानंतर बऱ्याच जागा धुळ्याला 46, दौंड 57, त्यानंतर मुंबई 71, कोल्हापूर 24, गोंदिया 70, अजून नवीन जो काही अहवाल येईल त्याच्याबद्दलसुद्धा आपण माहिती देणार आहोत आपल्या चॅनलतर्फे। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो पोलीस भरती 2020 SRPF सविस्तर माहिती आहे ही। तर सुरुवातीला आधी लेखी परीक्षा होणार, त्यानंतर तुमचं ग्राउंड होणार आहे। लेखी परीक्षा 100 गुणांची असेल, त्यानंतर लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर 1/10 रेशूच्या आधारावर तुम्हाला फिजिकल शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येईल। SRPF मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मराठी या विषयासाठी 25 गुण, सामान्य अध्ययनासाठी 25 गुण, गणित आणि बुद्धिमत्तासाठी एकत्रितरित्या 50 गुण, अशा प्रकारे 100 गुणांचा तुमचा पेपर आहे। आणि पेपरसाठी जो कालावधी मित्रांनो तो 90 मिनिटांचा असेल। त्यानंतर आता ग्राउंडबद्दल सविस्तर माहिती बघून घ्या। शिक्षण तुमचं 12वी पास लागतं, उंची 168 सेंटीमीटर ही लागत असते, वयाची जी अट असते ती 18 ते 28 ओपन कॅटेगरीसाठी आणि इतर जे कॅटेगरी असते त्याच्यासाठी 3 आणि 5 वर्षाचं रिलॅक्सेशन हे मिळत असतं।
शारीरिक चाचणीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी छाती ही 79 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून कमीत कमी 5 सेंटीमीटर तुम्हाला ती फुगवता आली पाहिजे। आणि शारीरिक चाचणीमध्ये जे इव्हेंट असतात ते पाहून घ्या तुम्ही। 100 गुणांची ही चाचणी घेतली जाते, त्या ठिकाणी तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग असते, त्याला 50 गुण असतात, 25 मिनिटांमध्ये तुम्ही पळायला पाहिजे म्हणजे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात। त्यानंतर 100 मीटर जे असतं त्याला 11 मिनिटं आणि 5 सेकंदामध्ये तुम्ही पळालात तर 25 गुण त्याला असतात। गोळाफेक 8.5 मीटरपेक्षा जास्त तुम्ही जर मारला तर त्याला 25 गुण। तर अशा टोटल इव्हेंट्स घेतल्या जातात आणि टोटल इव्हेंट जे असतात ते 100 गुणांसाठी असतात। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता माहितीसाठी। तर SRPFच्या क्वेश्चन पेपरबद्दल किंवा त्याचा एक्झाम, त्याचे कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याच्याबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती मिळावी यासाठी आपण आता या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल म्हणजे SRPFची नागपूर पोलीस भरतीची क्वेश्चन पेपर 2017ची आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत आहोत। स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल आहे E Study Point। सुरुवातीला आपलं यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, त्यानंतर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर कमेंटमध्ये जॉईन नाव टाईप करा, ठीक आहे। तर आपण तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देऊन देऊ, किंवा तुम्ही टेलिग्रामला फक्त सर्च केलं E Study Point तरी हे सर्च होतं, तुम्ही जॉईन करू शकता। या ठिकाणी आपण नागपूर SRPFची क्वेश्चन पेपर अपलोड केलेली आहे। तर याच प्रश्नपत्रिकेमधील एक प्रश्न तुम्हाला विचारतो मित्रांनो, क्वेश्चन नंबर 81। आग्रा हे शहर -- या नदीवर आहे। ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी भगीरथी, ऑप्शन डी नर्मदा। तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। आशा करतो या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला असेल। धन्यवाद मित्रांनो।